मुलांनो आपल्या गोष्टीचं नाव आहे राहुलने केलेली मदत राहुल नावाचा मुलगा होता शाळेतून तो घरी चालला होता वाटेत चालताना त्याला रस्त्यात एक लहान मुलगी खूप रडताना दिसली म्हणून राहुल तिला विचारतो तुझं नाव काय मुलगी उत्तर देते माझं नाव सुप्रिया राहुल सुप्रियाला विचारतो तू का रडत आहेस ती म्हणाली मी आईबरोबर बाजारात आले होते आईने माझ्या हाताला धरले होते आम्ही खूप खरेदी केली आम्ही चालत असताना मला एक खेळण्याचे दुकान दिसले आणि मी त्या दुकानाजवळ खेळणी पाहत उभी राहिली काही वेळाने माझ्या लक्षात आले की माझी आई माझ्याजवळ नव्हती मी तिला खूप शोधले पण ती मला नाही दिसली मला खूप भीती वाटत आहे मला माझ्या आईजवळ जायचे आहे असे म्हणून सुप्रिया परत रडू लागली राहुल सुप्रियाला म्हणाला तू रडू नकोस आपण दोघे मिळून तुझ्या आईला शोधूयात राहुलने सुप्रियाचा हात पकडला व दोघे बाजारात इकडे तिकडे आईला शोधू लागले पण तरीही त्यांना आई दिसली नाही सुप्रिया पुन्हा रडू लागली तेवढ्यात राहुलला सुप्रिया सुप्रिया अशी हाक ऐकू आली म्हणून राहुल सुप्रियाला घेऊन त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला थोडेच पुढे गेल्यावर सुप्रियाला तिची आई दिसली आई पण सुप्रियालाच शोधत होती सुप्रिया पळत पळत आईजवळ गेली व तिने आईला मिठी मारली आईलाही सुप्रिया सापडल्यामुळे खूप आनंद झाला सुप्रियाला तिची आई सापडल्यामुळे राहुल पण खूप आनंदी झाला धन्यवाद